थोरलं कुटुंब आपल्यासोबत आहे सौ मीना आणि विनायक म्हात्रे. नमस्कार. नमस्कार. मग मला असं कुठेतरी कळलं की लग्न ज्या वेळेला ठरलं तुमचं, म्हणजे घरातल्या घरात लग्न ठरलं, मग तुम्हाला मान्य नव्हतं असं का? मान्य नसण्याचं कारण असं होतं की मला परमनंट जॉब नव्हता तेव्हा. अच्छा. आणि तेव्हा मला एक 700 रुपयाची नोकरी होती फक्त. अच्छा. तर त्यावेळी विचार केला जर मी लग्न केलं तर तो बोजा माझ्यावर सर्व पडणार, तर थोडं थांबून करूया. मग त्यावेळी अशी गंमत झाली की ही माझ्या मामाचीच मुलगी, सख्ख्या मामांची मुलगी, सख्खी सुरत मामांची मुलगी. तर मग ते मला मामा आणि आई समजवायला लागली. हे जे मामा होते माझे आणि त्यांना अण्णा म्हणतात. अच्छा. तर ते माझ्याकडे रात्रंदिवस येऊन वडील म्हणजे आणि तीन महिन्यांनी मला एक परमनंट जॉब. अच्छा. म्हणजे हिसाब पायगुण हे चांगला होता हे मला सवाद. अरे म्हणजे बघा पायगुण म्हणतात ना, तो खरा असेल खोटा असेल आपण मानतो नाही मानतो, पण त्यांनी एक मानलेला की त्यामुळे जॉब मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. मला कधीच नाही म्हणजे दुखवलंच नाही, कशातच नाही दुखवलं. म्हणजे आणखीन कुठली अशी आता इच्छा आहे का एखादी मनातली की मिस्टरांनी पूर्ण करावी अशी तुम्ही? फक्त मला म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाला फिरून येऊन आणायची एवढी माझी इच्छा आहे. त्यांनी मिस्टर घेऊन जात कंडिशन मुला व्यवस्थित शिकल्यानंतर हे आम्ही सर्व बोलायचं तुला फिरवणार म्हणून. स्वभाव कसा आहे मिस्टरांचा? खूपच चांगले अगदी खूपच. म्हणजे आणि काही खटकतात का गोष्टी स्वभावातल्या? नाही नाही काहीच नाही. नाही पण आमच्या दोघांचे म्हणजे दोघांचे आमचं मतभेद व्यवस्थित चालतात. म्हणजे मी समजावून सांगितलं नाही अवं असं चिडायचं नाही समजून द्यायचं जरा असं. मग समजावर त्यांना माहितीये मी थोड्या वेळ शांत राहणार आणि मग त्यांना माहितीये मी ना म्हणजे चिडली. तुमचं हॉटेल आहे ना? मग आता जर या पैठणी जिंकल्या किंवा नाही जिंकल्या तरी मला पार्टी द्यायची हॉटेलमध्ये. आपण आमची पार्टी करून घेणार आहे. आता पार्टी देण्याचं कारण म्हणजे तुम्ही पण आमची ऍडव्हर्टाईज करणार हॉटेलची. त्यांना नक्की करणार मी ऍडव्हर्टाईज करते यांची. आणि खूप छान तुम्ही गप्पा मारल्यात. आता एक छानसा राऊंड खेळूयात. काही कार्ड्स आतमध्ये लपवून ठेवलेत वहिनी, तुम्हाला शोधायचे. तुम्ही कार्यक्रम बघता त्यामुळे तुम्ही पटकन शोधणार मला माहितीये. शुभेच्छा तुम्हाला. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊ बाई तयार आहेत बक्षीस जिंकायला, त्यांना शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा. पहिला क्लू आहे, सासऱ्यांना खूप आवडतो पण सासूबाईंना आवडत नाही असा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आत्ता. सासू सासऱ्यांची आवड आहे, शोधायला पाहिजे तुम्ही लवकर. 6 5 4 3 2 1 वेळ संपली. या सासूबाईंना काय आवडत नाही घरात, सासऱ्यांना आवडतं शिरा. बरोबर आहे ना? मग ते शिरा बनवलेलाच नाही ना. मग मी काय म्हटलं ते बनवायला लागणारा जिन्नस म्हणजे रवा आहे ना घरात, रव्याच्या डब्यात बघायला पाहिजे होतं. मी असं करू नका. पुढचं शोधा. पुढचा क्लू आहे, उन्हाळ्यात घरातल्या सगळ्यांनाच हा पदार्थ लागतो. वेळ सुरू होते आत्ता. शोधा लवकर. 5 4 3 2 वेळ संपली. या नाही मिळालं. गुलकंद नाही ना घरामध्ये, तिकडे ठेवलं होतं, शोधायला पाहिजे होतं. तुम्ही वहिनी काय हे दोन्ही बक्षिसं घालवलीत, तरी सुद्धा मी देतोय तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. धाकट कुटुंब आता आपल्यासोबत आहे सौ गीता आणि चंद्रकांत म्हात्रे. नमस्कार. एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी आहे बरं का यांची, म्हणजे मला आता उत्सुकता आहे खरं तर. थोडंफार काहीतरी ऐकलंय त्याच्यावरून, तर तुम्हीच सांगा ती काय गंमत आहे. मी हिला लग्नामध्ये बघितलं, हिच्या बहिणीच्या लग्नामध्ये बघितलं. अच्छा. त्यावेळेला मला ही पसंत आली आणि त्याच्यानंतर मग मी हिला शाळेत भेटायला गेलो. शाळेत ना? म्हणजे केवढे होत्या? नवीला होती. आणि तुम्ही कितवीला होता? मी त्यावेळेला नाही, माझं शाळा वगैरे झालेली होती. मग काय म्हणजे तुम्ही नोकरी करत होता की काय? माझा बिझनेस होता. अच्छा. आणि यांना बघितलं? बघितलं. मग माझं बिल्डिंग मटेरियल सप्लाय आणि कॉन्ट्रॅक्ट शाळेमध्ये आले आणि भेटले. मला वाटलं आमच्या नात्याने तसे आत्याचे मुलगा म्हणून मी बोलली त्यांच्याशी. दोन तीन वेळा आले, दोन तीन वेळा ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं शाळेत आल्यावर? पहिले आल्यावर काहीच बोलले नाही. म्हणजे त्यांनी असंच दाखवलं की मी इथे कामासाठी आले आणि तू भेटली मला असं अचानक, असं काय बोलले नाही. त्याच्यामुळे मला पण काय कळलं नाही. पण दोन तीन वेळा भेटल्यानंतर बोलले की मला तू आवडते, प्रपोज केलं. डायरेक्ट घाबरलो ना तुम्ही शाळेत? खूपच घाबरली. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा दोनदा आले ना तेव्हा मी यांना न बघता मैत्रिणींबरोबर 5-4 गावांना पळून जायचं. आले 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 आणि मैत्रिणी पळून जात असतील ना. माझ्या मैत्रिणींनी बघितलेलं दोन तीन वेळा, मी सांगितलेलं असं सुकून दिसलं का मला सांगा, मग आपण जाऊ. गुंड वगैरे वाटलं होतं, घाबरलो नाही असं. म्हणजे आता इतकं याच्यामध्ये म्हणजे मला पण टेन्शन होतं ना. मग शेवटी एक दिवस हेच केलं, मन खंबीर केलं आणि ठरवलं की आज या माणसाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे, नाही तर रोज रोज त्रास होणार ना मला.
सांगितलं का मला पप्पांना आणि आईला आमच्या सांगा सारखाच विचारत होतो तुम्ही जाऊन रोज विचारायचं रोज क्लास सकाळी सात वाजता इकडनं बसायला निघून जायचं क्लास असायचा तिकडे जाऊन मोटरसायकल वर जायचं आणि हिला जाऊन पहिल्या सकाळी तोंड बघायचं सकाळी खोटं काहीतरी शेवटी मग घरात मान्य झालं नाही मग यांनी आई वडिलांना येऊन मी सांगितलं ना मग यांनी घरात यांच्या सांगितलं त्यांच्या घरातल्यांनी लगेच तयार झाले मग त्यांनी आमच्या आई वडिलांना विचारलं म्हणजे विरोध काही झाला नाही नशीब त्यावेळेला दहावीला नव्हत्या नशीब दहावीला नव्हत्या नाही तर दहावी नापास असंच झाला छान तुम्ही गप्पा मारलेत आमच्याशी आणि आता एक छानसा राऊंड आपण खेळूयात आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत ती तुम्हाला शोधायची आहेत शुभेच्छा बक्षिस जिंका खेळूयात शोध मोहीम धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा देऊयात छान खेळा पहिला क्लू आहे तुमच्या मुलाला म्हणजे सर्वेशला हे रोज लागतंच वेळ सुरू होते आत्ता पटकन शोधा चटकन बक्षीस मिळवा वेळ कमी आहे काय तो आनंद आनंद टेन्शन पण आलं होतं त्यात तुम्हाला सापडलं बिस्किट बरोबर आहे तिकडे होतं वा पुढचं पण शोधा याच्यापेक्षा दुप्पट आनंद पुढचं क्लू आहे सासू सासऱ्यांनी घेतलेली घरातली सगळ्यात जुनी वस्तू काय वेळ सुरू होते आत्ता सगळ्यात जुनी वस्तू कोणती आहे लवकर पाच चार तीन दोन वेळ संपली या नाही मिळाली मला वाटलं होतं आणखी जोरात आनंद इकडे साजरा होईल पण नाही मिळालं तुम्हाला फ्रीज नीट बघायला पाहिजे हा पण फ्रीजचं छप्पर असतं ना वरचं त्याला चिकटवून ठेवलं होतं असं आतल्यापासून थोडं बघितलं असतं वरती बघितलं असतं तुम्हाला जमलं लगेच सापडलं असतं असो एक तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे बघूयात काय आहे आणि वहिनींना मिळतोय डिनर सेट अभिनंदन आणि आता आपल्या सगळ्यांच्या आवडीचा खेळ आपण खेळणार आहोत माहेरची साडीचं सास होतं असा हा नवीन खेळ मी त्याचं नाव ठेवलंय सासरचा बोनस 10 मार्क आहेत सासूबाईंच्या हातामध्ये हे घ्या सासूबाई या कार्डमध्ये तुम्ही दोघीं घ्या ना टेन्शन मध्ये झालं नको ते कार्डच घ्यायला नको बाबा तर दोघींपैकी एकीचं नाव तुम्ही लिहू शकता बोनस म्हणून दोघी लिहू नका फक्त आणि आता तुम्ही ठरवा आहेर सासर बोलल्यानं ना कॉन्फिडन्सच नसतो घरामध्ये की ते त्यांनाच देणार असं त्यांना वाटत असतं बघूयात ते सरप्राईज असं अच्छा अच्छा तर बघू ते कळेल आपल्याला थोड्या वेळात पाहत राहू मिनिस्टर जाऊ बाई जोरात